हे आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून एक चार दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकारनं मीटिंग बोलवली की सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी तिथे यावं, मार्गदर्शन करावं की हे सगळं प्रकरण शांत कसं होईल, सगळ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आता हे जेव्हा कळलं आम्ही तर जाणारच होतो, परंतु विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं क्रमप्राप्त। मी स्वतः वडेट्टीवारांना सांगितलं बा तुम्ही पण या, कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या ॲडव्होकेट जनरलने जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या। मी जितेंद्र आव्हाडांना सुद्धा बोललो, त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या, कारण व्हीपी सिंगाने जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली, म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा जय जयकार केला, त्यांचे आभार सुद्धा मानले। परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं, परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। मला हे विचारायचं आहे की या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत, माळी समाजांचे आहेत, धनगर समाजाचे आहेत, सर्व ओबीसी समाजाचे आहेत, भटक्या समाजाचे आहेत, विमुक्त समाजाचे आहेत, सगळ्यांनी मतं दिली। ती सुनेत्राताईंना दिली असतील तसं ती सुप्रियाताईंना सुद्धा दिली, पण मग सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं संरक्षण करणं हे तुमचं काम नाही। तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय, का तुम्ही येत नाही, का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही, सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत। मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे की आम्ही या सगळ्या विरोधी पक्षांना ठीक आहे ज्या वेळा निवडणुका येतील त्यावेळी तुम्ही तुमची निवडणूक लढा, आम्ही आमची निवडणूक लढू, तुम्ही तुमचे झेंडे घ्या आम्ही आमचे झेंडे घेऊ, तुम्ही तुमची भूमिका मांडा आम्ही आमची भूमिका मांडू, पण या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर बायकॉट टाकायचा, मुद्दाम होऊन यायचं नाही आणि ओबीसी समाजाला असेल मागास वर्गाना असेल वाऱ्यावर सोडायचं हे अजिबात योग्य नाही, कारण या बारामती सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात, मराठापासून तर दलित आणि आदिवासीपर्यंत हे सगळे समाज तुमचे आहेत, हे सगळे समाज आमचे आहेत आणि म्हणून एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। ती सुबुद्धी आपल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। थांबतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। काही तुम्हाला असं वाटत नाही का गरजेचं होतं यासाठी जाणं? आम्ही प्रस्ताव मागितला होता, मी स्वतः ऑफर दिले, मी गेले 10 वर्ष आरक्षणावर हे आता बोलताय, मी 10 वर्ष कुठे बोललं पाहिजे आरक्षणाबद्दल? संसदेत तुम्ही डेटा काढून बघा, मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल सातत्याने प्रस्ताव आणा, प्रस्ताव आम्हाला पाठवा, आम्ही ताकदीने तुमच्यावर उभं राहू, पण प्रस्ताव तर हातात आला पाहिजे। आतापर्यंत 10 वेळा या केंद्र सरकारने, जे आधी मोदी सरकार होतं आता ते NDA सरकार म्हणतात, त्याच सरकारमध्ये म्हणजे मोदी सरकारने 10 वर्षांमध्ये अनेक आरक्षणाची बिलं ऐकली आणली, त्या प्रत्येक बिलावर अर्जुन मुंडा जी मंत्री होते प्रत्येक बिलावर मी बोलले, प्रत्येक बिलावर, आणि मी हाच मुद्दा मांडलाय की देशासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा। महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय मध्य प्रदेशमध्ये
राजस्थान मध्ये अनेक राज्यांमध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा, 2-3-4 दिवस चर्चा करू आणि एक काहीतरी निर्णय घेऊ. आणि महाराष्ट्र सरकारने तो प्रस्ताव तर आम्हाला दिला पाहिजे. त्याच्यासाठीच ही बैठक, सर्व पक्षीय बैठक बोलवली होती. बैठकीलाच कुणी गेलं नाही, प्रस्तावच आला नाही ना. पण बैठकीला जाणं गरजेचं नव्हतं असं वाटतं. प्रस्ताव आल्याची अजेंडा काय? सगळ्यांना आमंत्रण होतं असं त्यांचं. आमंत्रण आलं पण अजेंडा काय? ते म्हणतात की आम्ही एकत्र बसून आपण अजेंडा ठरवू शकलो असतो. ते आम्हाला एरवी भेटतात ना सगळे तुमच्या चॅनलवरती. आम्ही जिल्ह्यावर 50 वेळा सगळ्यांना एकामेकाशी बोलताना बघतो. तेव्हा काय बोलत? बोलवलं नव्हतं असं म्हणायचं. बोलवत जेव्हा तुम्ही आमंत्रण कुणाला दिलं मला नाही माहिती. माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप कशाला करत असताय? जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा, कुणालाही त्यांना योग्य वाटत द्यावा आणि मिटिंग करावी. या सगळ्या याच्यामध्ये तुमच्यावर ढकलतय. तुम्ही अजेंडा पाठवला आणि मला बोलवलं तर मी 2000% मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या हे सगळ्यांच्या आरक्षणाची जर त्यांनी मीटिंग लावली आणि हा सगळा अजेंडा असेल तर मी 2000% जाईल त्या मीटिंगला. पण त्यांनी लावली.